नमस्कार, माझं नाव विशाल नामदेव घोडा, मी दहेगाव इथे राहतो. कॉटनगुरुमार्फत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शेडर मशीन आणली आहे. ती CCIमार्फत आणि कॉटनगुरुमार्फत शेतकऱ्यांच्या सुविधासाठी त्याचा लाभ शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यामध्ये गेल्या वर्षी म्हणजे घेतला आहे आणि ह्या वर्षी पण जास्तीत जास्त प्रमाणात घेणार आहे. आणि दुसरी मशीन म्हटलं तर मॉडेल जीन हा शेतकऱ्यांना उतारा काढण्यासाठी दिला आहे, जेणेकरून कापूस विक्री करण्याकरता जाण्यापेक्षा अगोदर त्यांना आपल्या कापसामध्ये सरकीचे प्रमाण किती आणि रुईचे प्रमाण किती हे माहिती होण्यासाठी कॉटनगुरुमार्फत शेतकऱ्यांसाठी मॉडेल जीनचा उपलब्ध करून दिले आहे. ती मशीन आपल्याला सिरकॉट या कंपनीमार्फत मिळाली आहे. दुसरं आहे डी टॉपिंग हे मशीन कॉटनगुरुमार्फतच मिळाली आहे. ते शेतकऱ्यांच्या म्हणजे पराठीचे शेंडे मारण्यासाठी जेणे दिले आहे. ना डी टॉपिंगचा वापर शेतकऱ्यांना म्हणजे शेंडे मारण्यासाठी, जेणेकरून नाही का फुटवे फांद्या ब्रांचेस वाढण्यासाठी म्हणजे आणि शेंडे वाढ थांबण्यासाठी केले जातात. त्यामुळे पातीचे संख्या वाढतात आणि फांद्याची संख्यासुद्धा वाढतात, अशामुळे शेतकऱ्यांना फायदा होतो. तिसरी आहे प्लकर मशीन, त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी योग्य सिर वापर केला म्हणजे योग्य वापरासाठी आहे, जेणेकरून कापूस ज्यामुळे लेबरची कमतरता भासल्यामुळे कॉटनगुरु आणि टेक्सपो सील या कंपनीमार्फत कॉटन प्लकर मशीन दिली आहे शेतकऱ्यांना, जेणेकरून लेबरची अडचण निर्माण ना हो यासाठी प्लकर मशीन दिली आहे. अशा प्रकारे कॉटनगुरुमार्फत वेगवेगळ्या मशिनरी अवेलेबल आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त त्यांचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटनगुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.